नवी मुंबई, एक आधुनिक आणि सुनियोजित शहर. 344 स्क्वेअर किलोमीटरच्या अविकसित भूखंडापासून जगातील एक सर्वात मोठं सुनियोजित शहर असा नवी मुंबई या शहराचा आगळा वेगळा प्रवास घडला. आता नवी मुंबईला स्वतःची अशी एक ओळख आहे, अस्मिता आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सर्वात झपाट्याने वाढणारं हे शहर आहे. गेल्या काही वर्षात मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक आणि इतर नागरी सुविधांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी 1970 साली नवी मुंबईची स्थापना सिडकोने केली. पुढे शहराचा विकास होत गेला आणि नवी मुंबईतील 8 प्रभाग बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढू लागली. शहराची लोकसंख्या जेव्हा 3 लाखाच्या पलीकडे गेली त्यावेळी महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1 जानेवारी 1992 केली. महापालिकेची स्थापना झाल्यावर एक बाब प्रकर्षाने आढळली की सिडको निर्मित या शहरामध्ये महापालिकेचं एक कार्यालय ही संकल्पना राबवण्यात आली नव्हती. त्यामुळे विखुरलेल्या कार्यालयांमधून महापालिकेनं आपला कारभार सुरू केला. 1995 मधल्या निवडणुकांनंतर मात्र लोकप्रतिनिधींच्या कामासाठी जागेची कमतरता भासू लागली. सिडकोनं दिलेला एका इमारतीतील काही भाग कारभार चालवायला पुरेसा नव्हता. तेव्हा नवी मुंबईचे प्रथम महापौर माननीय संजीव नाईक यांनी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन माननीय पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा चालू केला. योग्य जागा मिळण्यासाठी तब्बल 7 वर्ष विविध ठिकाणी पाठपुरावा करायला लागला. सानपाडा, कोपरखैरणे, वाशी अशा अनेक ठिकाणी जागा पाहून झाल्या. सीबीडी बेलापूर इथे पाम बीच रस्त्यावर एक जागा निवडण्यात आली जी मध्यवर्ती आहे आणि नवी मुंबईतील नियोजित विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. महाराष्ट्राचे माननीय आमदार शरदचंद्र पवार साहेब, माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माननीय गणेश नाईक साहेब यांच्या हस्तक्षेपामुळे 64 कोटींची जागा केवळ 6 कोटीला महानगरपालिकेला सिडकोकडून मिळाली. त्यामुळे पब्लिक एक्सचेकरच्या निधीची बचत झाली. जागा निश्चित झाल्यावर 2001 साली हितेन सेठी अँड असोसिएट्स यांना महापालिका कार्यालयासाठी संकल्पना तयार करण्यासाठी महापालिकेनं नियुक्त केलं. त्यानंतर हितेन सेठी, तत्कालीन महापौर संजीव नाईक, आयुक्त, शहर वेत्ता आणि इतर सर्वांनी बरीच चर्चा विचार विनिमय करून एक आराखडा तयार केला. शेवटी 2009 अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम दिलं गेलं. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष माननीय संदीप नाईक यांच्या कारकिर्दीत नवीन मुख्यालयाच्या कामाला मान्यता मिळाली आणि ही भव्य दिव्य इमारत उभारण्याचं काम सुरू झालं. ही नवीन इमारत अत्यंत विचारपूर्वक आणि काळाच्या काही पावलं पुढे राहील अशा दृष्टिकोनातून बांधली गेली आहे. महापालिकेच्या 3 मुख्य प्राधिकरणांचे 3 घुमट, सर्वसाधारण सभा, महापौर, स्थायी समिती आणि आयुक्त हे त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वात उच्चतम स्थानावर हे मुख्य प्राधिकरण आणि त्याचबरोबर विषय समित्या आणि स्थायी समिती यांच्यासाठी कार्यालय अशी या इमारतीची रचना केलेली आहे. याबरोबरच नागरिकांना दाखले, प्रमाणपत्र आणि इतर सरकारी कागदपत्र आणि सुविधा सहज मिळाव्यात अशा दृष्टीनं त्यांची सोय तळमजल्यावर केली गेली आहे. नागरिकांची आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त सोय व्हावी यासाठी या मुख्यालयाची रचना करण्यात आली आहे. मुख्यालयाच्या आतील संरचना शापूरजी पालनजी अँड कंपनी लिमिटेड या कंपनीनं केली आहे. त्याचबरोबर या मुख्यालयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही एक ग्रीन बिल्डिंग आहे. पर्यावरणावर या बांधकामाचा कमीत कमी परिणाम व्हावा याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर पारंपरिक ऊर्जेचा वापर इथे कमी करण्यात आला असून बायोगॅस प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा अनेक गोष्टी इथे आहेत. त्याचबरोबर इमारतीसाठी अत्याधुनिक इंटेलिजंट बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम राबवली गेली आहे. त्यानुसार ऍक्सेस कंट्रोल आणि इमारतीसाठी लागणाऱ्या इतर सुविधा जसं पाणी, वीज पुरवठा आणि CCTV, प्रशस्त पार्किंग, 8 पॅसेंजर लिफ्ट, 2 कॅप्सूल लिफ्ट इत्यादी सर्व काही इथे तुम्हाला दिसेल. प्रशासन आणि नागरिक यांच्या सोयीबरोबरच तांत्रिक, आर्किटेक्चर आणि रचनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा बांधकामात बारकाईनं विचार केला गेला आहे.
यात जसं मुंबईच्या संस्कृतीचं आणि इतिहासाचं दर्शन होतं, तसंच आधुनिक बांधकाम तंत्राचाही वापर केला गेला आहे. इमारतीतील जो 45 मीटरचा मुख्य घुमट आहे तो पोस्ट टेन्शन बीम आणि स्लॅबमध्ये केलेला आहे. या रचनेची एक विक्रम म्हणून नोंद होऊ शकते आणि त्यासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अर्ज देखील करण्यात आलेला आहे. याचबरोबर मुख्यालयाच्या इमारतीला अधिक देखणं आणि असाधारण बनवतो तो म्हणजे 225 फुटाचा फ्लॅगमास्ट. पाण्याची सुंदर कारंजी, सुंदर पाऊलवाटा आणि भारावून टाकणारं प्रवेशद्वार यामुळे इमारतीला एक वेगळंच वलय लाभलंय. महापौर आणि आयुक्त यांची कार्यालयं ही अत्याधुनिक सोयींनी नटलेली आहेत. या सगळ्या आधुनिकीकरणात माननीय सागर नाईक हे नवी मुंबईचे तरुण आणि धडाडीचे महापौर यांचाही यात मोलाचा वाटा आहे. त्यांनी पुढाकार घेऊन मुख्यालयाच्या या संकल्पनेला पूर्तता मिळेल याची खात्री केली. या सगळ्यात विद्यमान आयुक्त माननीय अल जराड यांचं मोलाचं योगदान आहे. इमारतीचं बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी त्यांनी वारंवार भेटी दिल्या आणि योग्य सूचना दिल्या. नगरसेवक आणि इतर पदाधिकारी आणि मीडिया या सर्वांचंही सहकार्य या कामात लागलं. अनेक अडथळे आणि अडचणी येऊन सुद्धा त्यावर मात करून मुख्यालयाच्या बांधकामाचा प्रकल्प शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, सल्लागार, कंत्राटदार यांनी तडीस नेला. आणि आता सोयी सुविधांनी आणि सौंदर्यानं नटलेलं हे मुख्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे.